व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. इकडे सांगलीतल्या पांडोझरी या गावामध्ये एकट्या दुकट्यानं नाही, अख्ख्या गावानं दारू सोडली आणि यासाठी चक्क शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केलेत. पाहूयात गावानं ठरवलं तर काय करून दाखवू शकतं हा व्यसनमुक्ती गावचा पांडोझरी पॅटर्न. पप्पा दारू तंबाखू खाऊ नका, दारू तंबाखू सगळं खाऊ नका, तुम्ही बंद करा, ते लय वाईट असतंय. अख्ख्या गावानं सोडली दारू. विद्यार्थ्यांमुळे गाव झालं व्यसनमुक्त. सांगलीतल्या पांडोझरी गावचा उपक्रम. सांगलीच्या जत तालुक्यातलं हे पांडोझरी गाव. गावातल्या चिमुकल्यांनी पुढाकार घेतला आणि अख्खं गावच त्यांनी व्यसनमुक्त करून दाखवलं. मात्र हा चमत्कार काही एका दिवसात झालेला नाही, तर गेल्या 5 वर्षांपासूनच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमधून हा व्यसनमुक्तीचा नवा पॅटर्न घडलाय. पांडोझरीच्या बाबर वस्तीतल्या शाळांमधल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे दिले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्याच घरापासून सुरुवात करत व्यसन सोडण्याचा पालकांकडे हट्ट धरला. पप्पा तुम्ही असं खाल्ला म्हणजे तुमचं हे होते, ते स्वतःच लेकरच आता सांगायला म्हटलं तर आम्हाला ते सोडावंच लागणार ना. मग एवढं बारकं लेकर आम्हाला सांगतात म्हटलं तर आम्ही पण जरा ते शोधन करून घ्यायला लागते. त्या व्यसनमुक्तीमुळे आम्ही बाहेर पडायला लागतोय. सर ते 2 दारूची बाटले त्यांनी फोडले आणि त्या संध्या 11:30 घटना आहे. त्या संध्याकाळी त्यांना मारल्या गेलं आणि ते पोरं खूप तुम्ही मला मारा काही करा पण दारू पियाचं नाही आणि या पायांना पण पाजवायचं नाही असे हट्ट धरले. लहान मुलांच्या हट्टापुढे मग पालकही झुकले आणि त्यांनी सुद्धा मुलांचा हा हट्ट पूर्ण केलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुरू केलेली ही चळवळ पांडोझरी पॅटर्न म्हणून समोर येते. विजय पाटील सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, सांगली. जे सांगलीमधलं हे एक छोटं गाव करून दाखवू शकतं, तर मग ठिकठिकाणच्या गावातली लहान मुलं, त्यांचे पालक सगळी मिळून काय काय करू शकतात, चमत्कार करू शकतात, हे मात्र नक्की गरज आहे ती शासनाची आणि त्याचप्रमाणे अवैध दारू विक्री करणाऱ्या केंद्रांना आळा घालणाऱ्या पोलिसांच्या कार्यक्षमतेची सुद्धा.